नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे मुखपत्र कायस्थ स्पंदन हे त्रैमासिक मंगळवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाचकांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू झाले. कोरोना महामारीच्या काळात संपादकीय मंडळाने कायस्थ स्पंदनचे प्रकाशन थांबवले होते. विशेष म्हणजे पुनश्च हरिओम करताना कायस्थ स्पंदनने हे डिजिटल स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. पुनर्प्रकाशन सोहळ्याला मुक्ताताई किशोर गुप्ते, पत्रकार नितीन देशमुख, संपादिका मिनल रणदिवे, खजिनदार श्रीकृष्ण चित्रे, सचिव गिरीश गडकरी, विश्वस्त महेश कर्णिक, उल्हास शृंगारपुरे, सहसचिव संदीप देशमुख उपस्थित होते. उद्योजक विनायक पोटे आणि विक्रम गांधी यांनी अक्षय तृतीयेचा सण नवीन पनवेल येथील नंदादीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वस्तू भेट देऊन त्यांचा सण गोड केला. यावेळी विनायक पोटे आणि विक्रम गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना येणाऱ्या काळात सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणात साचलेला गाळ काढून या धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढवावी अशी मागणी भाजप ओबीसी सेलचे अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली. केंद्रीय पंचायत राज्य कपिल पाटील बुधवारी अलिबाग तालुक्यात आले होते. या दरम्यान भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते आणि ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना उमटे धरणाबाबत माहिती देऊन निवेदन दिले. निवेदन देतेवेळी भाजप पंचायत समिती विभाग अध्यक्ष अजिंक्य पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष जयदेश घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहपाडा वीज वितरणाचे उपअभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहपाडा आणि रसायनी परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू आहेत. आत्तापर्यंत वीज वितरण हद्दीतील रीस ते दानफाटा, सेबी, शिवनगर, पानशील, भटवाडी, घोसाळवाडी, MIDC, पाताळगंगा, भोकरपाडा, बारवई, खानावळे यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील वीज वाहिन्यांना अडथळा होत असलेल्या फांद्या काढण्यात आल्या आहेत. तसेच डिस्ट्रीब्युशन बॉक्स, जम्पर, वीज पोल, वायरिंग, ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले आहेत. ही सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत अशी माहिती उपअभियंता किशोर पाटील यांनी दिली आहे. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या कोर्लई येथील 19 बंगल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती भाजप नेते डॉ किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे 9 एकर जमिनीवरील 19 बंगल्याचे प्रकरण माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लावून धरले आहे. याबाबत त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, तरी देखील प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भाजपचे अलिबाग शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांच्या निवासस्थानी बुधवारी 10 वकिलांसह याचिकेबाबत किरीट सोमय्या यांनी चर्चा केली. तळोजा औद्योगिक वसाहतीत पाण्याचा तुटवडा भासत असल्याने उद्योजकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मात्र तळोजा पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उद्योजकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तळोजा औद्योगिक वसाहतीत 700 कारखाने असून त्यांना MIDC मार्फत 52 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. या सर्व पुरवठ्यादरम्यान MIDC 7 दशलक्ष लिटर पाणी म्हणजेच सुमारे 12% पाणी वाया जातो असल्याचे धक्कादायक वास्तव यावेळी समोर आले आहे. याबाबत धोरणच नसल्याने उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तहसीलदार कार्यालयात झाला. यावेळी कोविड काळात उत्तम कार्य केलेल्या कोविड योद्ध्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानुसार पनवेलमधील प्रगतशील शेतकरी सज्जन पवार यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सज्जन पवार यांनी पनवेलमध्ये पहिला स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग राबवला होता. तसेच 2020-2021 जिल्हा भात पीक स्पर्धेमध्ये पवार हे तालुक्यात प्रथम आले होते. याच स्पर्धेत जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक त्यांनी पटकावला आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दर्शनी भागात स्थापन करण्यात आलेल्या ब्रॉन्झ धातूच्या आणि 6 फूट उंचीच्या नटराजच्या मूर्तीचे अनावरण अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त मनोज कुमार महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशांत दामले यांनी सुविधा निर्मितीप्रमाणेच त्या सुविधांच्या देखभालीवरही महापालिका विशेष लक्ष देत आहे असा अनुभव असल्याचे सांगत विष्णुदास भावे नाट्यगृह हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे असे मत व्यक्त केले. सिडकोने वसवलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणी पुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भात भाजप खारघर शहराच्या वतीनेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र सिडकोने वेळोवेळी पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत केवळ तारीखच दिली आहे. खारघरचे सर्व नागरिक तसेच लोकप्रतिनिधींची MIDC ने दिशाभूल केली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 14 येथे सुरू असलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम आणि खारघर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सुरू असलेल्या गृहसंकुलाचे बांधकाम आपण पूर्णपणे बंद पाडूया, यासाठी एकत्र यावे असे आवाहन भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले आहे. भोंग्याच्या मुद्द्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः बुधवारी राज्यभरात सुरू असलेल्या भोंग्यांबाबतच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्ये उमटू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. त्यानुसार बुधवारी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामध्ये SRPF च्या तुकड्या बाहेरून मागवण्यात आल्या. तसेच 85 अधिकारी, 400 कर्मचारी आणि 30 होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त परिमंडळ 2च्या हद्दीमध्ये तैनात करण्यात आला होता. OBC च्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने OBC ची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मात्र 27% तिकिटे OBC ना देऊन या समाजाला न्याय देईल अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे दिली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की महाविकास आघाडी सरकारने एम्पिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली असती तर OBC चे राजकीय आरक्षण पुन्हा अस्तित्वात आले असते. पण हे सरकार केवळ चालढकल करत राहिले आणि परिणामी OBC समाजाचे कायमचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सुधागड तालुका मनसेतर्फे बुधवारी पालीतील मारुती मंदिरामध्ये आरती करण्यात आली. तसेच स्पीकरवर हनुमान चालीसा देखील लावण्यात आला होता. यावेळी मंदिराभोवती आणि पाली शहरात पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तालुक्यातील मनसेच्या 10 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना CRPC कलम 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती. पालीतील मारुती मंदिरामध्ये आरती करण्यासाठी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, तालुका सचिव सचिन झुंजारराव, मनसे विद्यार्थी सेना सचिव भावेश बेलोसे, जांभूळपाडा विभाग अध्यक्ष शेखर चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला OBC आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. त्यामुळे आता OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात जवळपास 18 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका 2020च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार घेतल्या जावात असे आदेश न्यायालयाने बुधवारी दिले. तसेच निवडणुका सतत पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.